महाड एमआयडीसी मधील टाइम टेक्नोप्लास्ट कंपनी विरोधात कामगारांनी अमरण उपोषण सुरू केलंय। या उपोषणाला 7 दिवस उलटून गेले असून अद्यापही कामगारांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळाला नाही। अनेक राजकीय संघटनांनी या उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला परंतु न्याय मिळवून दिला नाही असा आरोप थेट उपोषणकर्त्या कामगारांनी केलाय। कालपासून नव्याने 10 कामगार या अमरण उपोषणामध्ये सामील झालेत। मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हे उपोषण असं सुरू राहणार असल्याचं उपोषणकर्त्यांनी सांगितलंय। तर या उपोषणकर्त्या कामगारांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे। कंपनी व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळेच कामगारांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याचं सांगण्यात येत आहे। तर आता 7 दिवस झाले उपोषणाला। माझे मिस्टर आहेत उपोषणासाठी, पोटात अन्न नाही, काय नाही, काहीच नाही। आणि माझी 2 लेकरांना घेऊन मी इथे येते। घरी माझा खूप प्रॉब्लेम आहे, सासरीने 3 माझा अड्डे घेऊन गेलोय। घरी करायला कोण नाही, मी सगळं त्यांचं करते। महिन्याला त्याला 5000 गोळ्या लागतात, कुठनं आणायचे पैसे, कुठून आणायचे, भाडं भरावं लागतं, काय धान्य नाही, काय नाही, काहीच नाही। घरी सकाळी मी तिथं विक्रममधून उतरली आणि ते आंदे साहेब आले आणि फक्त मी त्यांना बघून रडली ना स्टेजवरती, माझ्या मिस्टरांना बघून रडली आणि फक्त एवढंच बोलली, काय जास्त कमी झालं तर जबाबदार घेणार कोण, असं बोलली। तर आंदे साहेब काय बोलले, मला बघून तुझ्या अंगात आलं काय असे बोलले मला आंदे साहेब। तर माझ्या अंगात आलं काय, मी असं करते ती 7 वाजता झालं, माझं भाव धडपडतोय, अन्न नाही, काय माझी पोळं वाटतं, घरी कोण नाही, माझं प्रॉब्लेम 7 दिवस झाले मी धडपडते इथं। इथे एक डॉक्टर पण इथे अवेलेबल नाही आहेत का, पोलीस प्रशासन पण नाही आहेत। जेव्हा आम्ही आमच्या माणसांची तब्येत बिघडली असं फोन करू तेव्हा ते डॉक्टर लोक येत आहेत, तेव्हा पोलीस लोक पण येत आहेत। मग आता आमच्याकडे लक्ष कोण देणार आहेत, न्याय कोणाकडून मिळणार आहे आम्हाला? आमच्या लोकांची जर तब्येत इथे बिघडली तर हे लोक उपोषण आमचा मोडायचंच बघतायत, त्यांचं हेच आहे। प्रशासन पण आमच्याकडे कानाडोळा करत आहे, मग आम्ही न्याय कोणाकडे मागायला जायचं? आज आमची ही 6 माणसांची खूप तब्येत बिघडलेली आहे, त्यासोबतच आम्ही आता आजपासून आमचे 10 नवीन माणसं इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि वेळ पडली तर आम्ही आमची महिला मंडळ सगळी बसणार आहोत आणि आमच्या मुलांना घेऊन देखील बसणार आहोत, आमच्या सर्व कुटुंबाला घेऊन बसणार आहोत। त्यामुळे जर असं उपोषण मोडीत करण्याचा प्रयत्न जर प्रशासनाचा किंवा कंपनी व्यवस्थापनाचा असेल, त्यांना असं वाटत असेल की रोज 2 कामगार नेऊन यांचं उपोषण मोडीत जाईल, तर तसं आम्ही होऊन देणार नाही। आमच्यातील नव्याने अजून 10 कामगार इथे अमरण उपोषणात बसणार आहेत आणि जोपर्यंत आम्हाला यातून न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण काय सोडणार नाही। आम्हाला न्याय आमच्या माफक 2 मागण्या आहेत, त्याही आम्हाला पूर्ण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही। ते गेले 7 दिवस झाले, आज 7वा दिवस आहे उपोषणाला बसलेले आहेत। त्याच्यानंतर आता एवढी या 6 जणांची एवढी प्रकृती एवढी बिघडलेली आहे आणि जे लोक इथे येतात इतर पक्षाचे ते आम्हाला पाठिंबा देतात, कागदावरती सगळे हे करतात, म्हणजे आम्हाला तुमचा पाठिंबा आहे आणि असा पाठिंबा आम्हाला नको आहे। आमच्याबरोबर आमचं आता शासकीय लोकांनी किंवा व्यवस्थापकांनी आमच्याकडे कोणी लक्ष देत नाही। आज आम्ही नव्याने 10 जण आम्ही वापस कामदार आम्ही बसवतो आहे आणि पहिले जे आहेत प्रकृती त्यांची जामच खराब झालेले, पण असं मी सांगतो की आज आम्ही या उपोषणाला बसून 10 जण बसणार आहोत ते आम्ही असं कायमच बसणार आहे, जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हे इथनं हलणारच नाही आम्ही इथनं।